करण जोहरच्या शुद्धी या आगामी सिनेमातून अभिनेत्री करीना कपूरच्या एक्झिट नंतर आता तिला दीपिकानं रिप्लेस केल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर या सिनेमासाठी आता दीपिकाच्या अपोजिट मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. बिग बी अमिताभ बच्चननं एका जाहिरातीसाठी आपला लुक बदलला आहे. कॉम्प्लानच्या एका जाहिरातीसाठी त्यांनी एक आगळावेगळा वेश धारण केला आहे. खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या टीव्ही कमर्शियलमध्ये अमिताभ बच्चन यांचा आणखी एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला संजय लीला भन्साली यांचा बाजीराव मस्तानी या सिनेमाची हिरोईन कोण असेल असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना सापडलंय. या सिनेमासाठी दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. रणबीर कतरिना यांच्या अफेअरच्या चर्चेनंतर आता त्यांच्या लग्नाच्याही जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. पण अभिनेत्री कतरिनानं मात्र या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर जेव्हाही लग्न ठरेल तेव्हा सर्वप्रथम मीडियासमोर जाहीर करेन अशी कबुली तिनं दिली आहे. वरुण धवन, इलियाना आणि नर्गिस फक्री यांच्या मै तेरा हिरो हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या खास प्रमोशनसाठी अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री इलियास या दोघांनी जबॉंग डॉट कॉम या ऑनलाईन फॅशन ब्रँडच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. रागिनी एमएमएस या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली आहे. या सिनेमानं जबरदस्त ओपनिंग मिळवून आठवड्याभरात 35 ते 40 कोटींचा आकडा पार केला आहे. या जबरदस्त कामगिरीमुळे 2014 या वर्षातला रागिनी एमएमएस हा सिनेमा 5वा यशस्वी सिनेमा ठरला आहे. अभिनेता जॉन अब्राहम, आमिर खान आणि ऋतिक रोशन नंतर आता धूम 4 साठी दबंग खान सलमानचा विचार केला जातोय. आगामी धूम 4 मध्ये सलमान खान निगेटिव्ह भूमिका साकारणार असून या सिनेमात सलमानची अभिनेत्री कोण असेल याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही. किंग खान, शाहरुख आणि कतरिना पुन्हा एकत्र येत असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहेत. राहुल ढोलकिया यांच्या आगामी रईस या सिनेमामध्ये कतरिना आणि शाहरुख खान बिग स्क्रीनवर एकत्र झळकण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र या दोघांनी अद्याप यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. कतरिना कैफ लवकरच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. हा एक ऐतिहासिक सिनेमा असून या सिनेमासाठी तिची निवड करण्यात आली आहे. मात्र कतरिनानं याबाबत काही कमेंट करण्यास नकार दिला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.